नमस्कार शास्त्राचे अभ्यासक व शास्त्रा प्रेमी यांचे मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते अलीकडे सामान्य भारतीय आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या बाबतीत बरेच जागरूक होताना दिसत आहेत मध्यंतरीच्या काळात आपण या गोष्टीपासून दुरावलो होतो बदलत्या काळानुसार बदलती जीवनपद्धती स्वीकारत असताना हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या ज्ञानाकडे आपण सोयीस्करित्या कानाडोळा करीत होतो त्यामुळे एकूण आपल्या संस्कृतीपासून आपण लांब चाललो होतो पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर बऱ्यापैकी प्रभाव वाढायला लागला होता अर्थात आताही तो वाढतोच आहे मात्र आपल्या संस्कृतीत ज्या गोष्टी ठामपणे सांगितल्या आहेत त्याच्या जगाने स्वीकार करायला सुरुवात केली तेव्हा कुठे आज आपले डोळे उघडत आहेत मी कशाविषयी बोलते आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल योगशास्त्र आयुर्वेदशास्त्र याचा जगभरात प्रचार व प्रसार होत आहे या गोष्टी आपल्या संस्कृतीने दिलेल्या आहेत त्यांची मूळ उत्पत्ती ही आपल्या देशातील आहे या शास्त्राच्या समकालीन असलेलं वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र याचे सध्या प्रस्त वाढत आहे प्रस्त वाढत आहे म्हणण्यापेक्षा त्यांना गतवैभव प्राप्त होत आहे कारण ही शास्त्र मुळात आधीच प्रगत होती आपण त्यांना समजून घ्यायला कमी पडत होतो आज सामान्य भारतीय ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत बरेच जागरूक होत आहे ही सर्व ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ अभ्यासक प्रेमींसाठी खूप आनंदाची आणि तितकीच अभिमानाची बाब आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक ज्ञान अवगत करणं स्वतःची पत्रिका बनवून घेणं लग्नरास कोणती आहे चंद्ररास कोणती आहे याविषयीची माहिती घेणं आपल्या पत्रिकेत कोणकोणते कौन योग आहेत याची माहिती घेणं सध्या आपल्याला कोणत्या ग्रहाची महादशा सुरू आहे कोणत्या ग्रहाची अंतर्दशा सुरू आहे याविषयी माहिती घेणं व त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करणं असं सुरू आहे त्यासाठी मदतीला अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहे म्हणजे इंटरनेटवर बऱ्याचशा साईट आहेत की ज्यात आपली जन्मतारीख व वेळ टाकला की संपूर्ण पत्रिकासमोर दाखवल्या जाते अनेक प्रकारचे ॲप तयार करण्यात आलेले आहेत यावर मिळालेल्या माहितीवरून सामान्य ज्योतिषप्रेमी आपल्या आयुष्याचा अर्थ लावित आहे एखाद्या गोष्टीविषयी चिंतित होत आहे असे प्रकार हे खूप उत्साहाने व उत्सुकतेने होत असतात मला एक गोष्ट प्रकर्षाने मांडावी लागते की त्याची खरी चूक इथेच होत आहे शास्त्र इतकंही सोपं नाही की कुठल्याही साईटवरून की ॲपवरून तुम्हाला सर्व काही समजून जाईल अर्थात त्यावर पूर्ण चुकीचं येतं असं मी म्हणत नाही आपल्या ऋषी कठोर साधना करून ग्रहांचा सखोल अभ्यास करून शास्त्र विकसित केला आहे तितकेच परिश्रम व तितकेच ज्योतिषशास्त्राची साधना करून एखादी वेबसाईट किंवा ॲपदेखील विकसित केली जाते साधनेशिवाय किंवा परिपूर्ण ज्ञानाशिवाय तसं करणं कदापि शक्य नाही मात्र त्यातून प्राप्त होणारी माहिती ही, ही सर्वसामान्य ज्योतिषशास्त्रप्रेमींना समजेल इतकीच असते शास्त्र इतके सोपे किंवा सुटसुटीत अजिबात नाही मात्र अशा ठिकाणाहून माहिती प्राप्त करून काही जण काही वेळेला खूप चिंतित होतात ही एकतर अर्धवट चा माहिती असते किंवा शास्त्राचं अपूर्ण ज्ञान ठरते कोणत्याही गोष्टीतील अर्धवट माहिती किंवा अपूर्ण ज्ञान हे घातक ठरत असतं महाभारतातील याचं खूप चांगलं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेल अभिमन्यूला चक्रव्यूह कसा भेदायचा हे माहीत होतं मात्र त्यातून बाहेर कसं पडायचं हे त्याला माहीत नव्हतं त्यामुळे पुढे काय घडलं हे सर्वश्रुत आहे सांगायचा मुद्दा हा की अपूर्ण माहिती किंवा ज्ञानाच्या आधारावर शास्त्राविषयीचे तर्क कधीही लावू नये कारण आपल्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं आपल्या मानसिकतेवर परिणाम करू शकतं त्यामुळे समजा वाईट काळ नसला तरी आपली मानसिकता त्या प्रकारची झालेली असल्यामुळे एकंदरीत एक आपल्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे नुकताच मला आलेला अनुभव होय दोन तीन दिवसापूर्वी मला सोशल मीडियावर एक मेसेज आला मॅडम मला शनीची महादशा सुरू असून त्यात केतूची अंतर्दशा सुरू झाली आहे आता काय होईल प्रश्नाच्या या रोखावरून मला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची मानसिकता कळून चुकली होती समोरच्या व्यक्तीने या गोष्टीच्या कुठल्या प्रकारे अर्थ लावला असेल हे देखील कळून चुकलं होतं कारण ज्योतिषशास्त्राच्या प्राथमिक ज्ञानात शनी आणि केतू हे दोन पापग्रह म्हटले गेले मात्र ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाची परिपूर्ण चांगली किंवा पूर्णपणे वाईट अशी फळं कधीच मिळत नसतात ते त्यांच्या स्थितीवरून दशेवरून ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या अजून बऱ्याच गोष्टीवरून कळत असतं त्याविषयी अंदाज बांधण्यासाठी आपल्याला आधी ज्योतिषशास्त्राचे सर्व नियम माहीत असतं गरजेचं असतं याविषयी सर्वांना कळावा म्हणून मी आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉज डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा फक्त कोणती महादशा आणि कोणती अंतर्दशा यावरून फळ ठरत नाही त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी देखील पाहाव्या लागतात समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नावरून शनीची महादशा लागली मान्य आहे त्या महादशेत केतूची अंतर्दशा देखील मान्य मात्र त्यापासून मिळणाऱ्या फळांचा अभ्यास करीत असताना विशिष्ट अशा क्रमवारीने तो विषय पाहिला पाहिजे मुख्य म्हणजे महादशा सुरू असलेला शनी हा ग्रह पत्रिकेतील कोणत्या भावाचा स्वामी आहे तो कोणत्या भावात बसलेला आहे त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी पडत आहे शनीचे अंश किती आहे शनी, शनी लग्नेशाचा मित्र आहे का सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा शनी ग्रह पत्रिकेला कारक आहे का त्याची नववंशातील स्थिती काय आहे हे सर्व प्रश्न पाहिल्यानंतर म्हणजे त्याची उत्तरं मिळवण्यानंतर तो शनी जातकाला शुभ फळ देईल की अशुभ फळ देईल हे स्पष्ट करता येऊ शकतं किंवा किती टक्के शुभ आणि किती टक्के अशुभ हे सांगता येईल एकंदरीत त्याच्या परिणामांची दिशा लक्षात येईल मात्र भविष्य पाहताना फक्त महादशानात पाहून चालत नाही तर सोबतच अंतर्दशा देखील पाहावा लागतो म्हणून त्याच पद्धतीने मात्र केतूला राशीची मालकी नाही तर पत्रिकेत केतू कोणत्या स्थानात बसलेला आहे तो किती अंशावर आहे त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे तो लग्नेशाचा मित्र आहे का नवमंशातील त्याची स्थिती काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी आणि केतू यांच्यात कोणता योग पत्रिकेत घडून येत आहे अशा विविध विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो विविध पर्याय तयार होतात एकतर त्या पत्रिकेला शनी आणि केतू हे दोन्ही ग्रह शुभ असू शकतात किंवा दोन्ही अशुभ असू शकतात त्यांच्यापैकी एक शुभ आणि एक अशुभ देखील असू शकतो त्यानंतर त्यांची टक्केवारी आणि त्यांची फळ देण्याची दिशा स्पष्ट होते म्हणून असा योग आहे शनीची महादशा सुरू आहे त्यात केतूचे अंतर दशा सुरू आहे त्यामुळे माझं आरोग्य खालावेल का माझी नोकरी जाईल का संसार विस्कळीत होईल का घटस्फोट घडून येईल का अशी कोणतीही भीती न बाळगता त्या योगाचा संपूर्ण अभ्यास करावा आणि परिपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा माध्यमाच्या क्रांतीमुळे सध्या ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे आपण सर्वजण नेमकी न्यूज काय आहे हे न बघता ती ब्रेकिंग न्यूज पाहून उतावळे होत आहोत हा नियम ज्योतिषशास्त्राला लावू नका शास्त्र खूप गहन आहे ते पूर्णपणे समजून घ्या त्यानंतरच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचा तुम्हाला समजत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या मात्र अपूर्ण ज्ञान ठेवू नका यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर एंड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल ऐकाउंट दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो